शिवसेना खासदार संजय राऊत यांना आता कसं डिस्क्वालिफाय करता येईल यासाठी शिंदे गटाकडून खल सुरू आहे. याबाबतची माहिती आमदार संजय शिरसाट यांनी दिलेली आहे. सोबतच शिवसेनेच्या ज्या शाखा आहेत त्यांच्यावर कुठलाही दावा केला जाणार नाही असं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलेलं आहे. म्हणून आम्ही आज बैठकीमध्ये सुद्धा याच्यावर थोडीशी चर्चा झालेली. त्याचं डिस्क्वालिफिकेशन कसं होईल ह्याची निश्चित कारवाई आम्ही करणार आहोत. डिस्क्वालिफिकेशन झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांनी जे काही मुख्यमंत्री साहेबाबद्दल अपशब्द बोलले आहेत त्या संदर्भात तुम्ही आता पाहत असाल प्रत्येक ठिकाणी त्यांच्या विरोधात आता गुन्हे नोंद व्हायला सुरुवात झालेली आहे. ही त्यांनी जी काही भाषा वापरतोय त्या भाषेला आम्ही त्या भाषेत सुद्धा उत्तर दिलं असतं, परंतु ती आमची संस्कृती नाही. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला ती शिकवण दिलेली नाही. म्हणून हत्तीचले बाजार कुत्ते भोके हजार अशी ते अवस्था आहे. म्हणून त्याच्यावर आम्ही जास्त काही भाष्य करणार नाही. त्या चिखलामध्ये दगड मारून चिखल आमच्या अंगावर उडवून घेणे इतकं आम्ही मूर्ख नाहीत. पक्षामार्फत अशा कोणत्याही शाखा विकत घेतलेल्या नाहीये. मला त्याची चांगली कल्पना आहे. जे काही ट्रस्टच्या माध्यमात असेल तर तो त्यांची प्रॉपर्टी आहे, ट्रस्टची प्रॉपर्टी असू शकते. एखाद्या वेळेला मी ज्या ठिकाणी मी आहे, मी आमदार आहे, माझं कार्यालय आहे, हे कार्यालय मी स्थापन केलेलं आहे, त्याला शिवसेना नाव होतं, आजही ते शिवसेनाच नाव राहणार आहे. म्हणून असा शाखेचं काही अशी आदला बदल अशी काही मोठ्या प्रमाणात होणार नाही आणि शिवसैनिकांमध्ये कधी यासाठी भांडणं होणार नाहीत.